शनिवार भाजपाचे पदाधिकारीसह नरखेडवासियांचे आंदोलन। केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असून सुद्धा काटोल नरखेड जंक्शनवर कोविडपूर्वी धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा न मिळाल्याने भाजपाचे पदाधिकारीसह नरखेडवासियांचे धरणे आंदोलन 4 ऑक्टोबरपासून नरखेड जंक्शनवर सुरू केले आहे। कोविडपूर्वी धावणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा मिळून देण्याचे रेल्वे मंत्री व भाजपांच्या नेत्यांनी आश्वासन दिले होते, परंतु त्याचे आश्वासन हवेत विरल्याने नरखेड जंक्शनवर धरणे आंदोलन मनोज कोडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। मतिमन्न तथा कर्णबधिर विद्यालयाला न्यायाधीश ऋषाली सुंगारे यांची भेट। नरखेड येथील लोकमान्य मतिमन्न तथा कर्णबधिर निवासी विद्यालयाला न्यायाधीश ऋषाली सुंगारे तांबडे यांनी 7 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांचे योगदान असल्याचे आणि त्यांच्याकडून मतिमंद व कर्णबधिर बालकांची सेवा ही ईश्वर सेवा असल्याचे, तसेच विद्यालयाचे संचालक सुभाष अनवाने व शिक्षकांचे दिवाणी फौजदारी न्यायाधीश यांनी कौतुक केले। यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही एम सिरसागर, ॲडव्होकेट सुदेश मानकर, ॲडव्होकेट सी बी बागडे, ॲडव्होकेट डी सी सहारे, ॲडव्होकेट साधना बढिये, पोशी पळसराम केवटे, पोशी रवींद्र कांबळे, जी एम बोंद्रे, बी एस काटे, पी व्ही बांद्रे उपस्थित होते। तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा विदर्भ दर्पण न्यूज।